तुम्ही कशाबद्दल बोलताय तुम्ही कशाबद्दल बोलताय? मी सुरुवातच केली, आय केम टू द पॉइंट. आणि विशेष काय आनंद होतोय की झी मराठीची वाहिनी ह्या होम मिनिस्टर कार्यक्रमामुळे मला आज सगळ्यात जग जाहीर करता आलं माझ्या जावयावरती, माझं केवढं कौतुक जास्त. आणि 14 वर्ष नाही तर अनेक वर्ष, तर मग सगळा आमचा ग्रुप असाच बसला होता तर ती थोडं मागच्या साईडला बसली होती, त्यावेळी ती मला आवडली. एकटीच मुलगी मागे बसली होती म्हणून तुम्हाला आवडली? पण तुम्हाला अंदाज आला होता यांच्या मनात असं काय आहे? नाही, ऍक्च्युली असं होतं की माझ्या एका फ्रेंडला हे आवडायची. काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली असं होणार आहे की आज पहिल्यांदा सगळ्यांना कळणार आहे. काय सांगत? ऍक्च्युली जरा कधीतरी बोलू द्या ना. ते कळलं, पण ते पहिल्यांदा कसे भेटले? नाही, अशी जनरल ओळख झाली. असं काय काय हो कशी? म्हणून मी म्हटलं मी बोलते. कोबोल नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज होती, राईट? सर, त्याला हा टीचर म्हणून आला आमच्या क्लासमध्ये. ही वॉज माय कोबोल प्रोग्रामिंग टीचर. आणि कम्प्युटर हँग झाला आणि काय झालं? मी प्रोग्रामर झालेच नाही कधी. नाही, कंट्रोल खूप कंट्रोल ऑल डिलीट करायला प्रयत्न केला, नाही झाला. काय झालं बोला. माझा जावई अत्यंत अगदी आदरणीय, रिस्पेक्ट देणारा आणि माळू आणि अगदी जवळच आहे. म्हणजे मला एक मुलगा आहे तसा हा दुसरा मुलगा मिळाला आहे आणि अतिशय तो माझी काळजी घेतो. आणि मुलीबद्दल काय? मुलगी पण छान आहे अगदी. तर माझा हुंडा वाचला. त्या गमतीत बोलल्या, हुंडा वाचला. हुंडा देणं आणि हुंडा घेणं चुकीचं आहे. गंमत म्हणून त्या म्हणाल्या. नाही नाही, तसं काही नाही, कारण माझ्याकडनं पण तसं काही हे नव्हतं आणि त्यांच्याकडनं सुद्धा दोघांनी ठरवलंच होतं की आपण दोघांकडनंही काहीही घ्यायचं नाही, आपण आपल्या ह्याच्यावर करायचं अगदी. त्यामुळे आम्ही दोघंही अगदी बिंदास्त होतो आणि मला पण त्यांची फॅमिली अतिशय आवडली. खूप म्हणजे लोक चांगले मिळालेत मला. खुश आहात? खुश आहात खूप. मी थोडक्यात सांगेन, जनरली भाऊ बहिणीचं घर सांभाळतो, पण माझ्या आयुष्यामध्ये आज जे काही मी आहे ते भाऊ आणि माझे भाऊजी त्या दोघांचे खूप उपकार आहेत आमच्यावरती. त्याच्यामुळे मी आज या स्टेजला आहे. तिने खूप आमच्याकरता केलेलं आहे, आमच्या फॅमिलीकरता. आणि फॅमिली बॉन्डिंग हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे माझ्या दुसरी पण बहीण, ही पण बहीण, सगळे लोक छान मिळाले देवाच्या कृपेने. कुठलंही टेन्शन नाही आहे आणि मी खूप आनंदी आहे माझ्या फॅमिलीबद्दल. मलाही कधी नणन म्हणून हे नाही केलं. बहिणीसारखी आहे ती मला आणि एकदम चंचल आहे. आणि एकदम काही फेस्टिवल वगैरे असलं की ती उत्साह होती आमच्या घरातली. तिला सांगितलं की एकदम सगळा उत्साह वाढतो आमच्या इथे. आणि गुरु तर एकदम नंबर वन. अजून कोणी बोलणार आहे? मी माझे जावई संदीप शांडिल्य आणि मुलगी श्रीमाला यांच्यामुळे माझा संबंध गुरुची आणि कविताशी आला. आणि मला असं वाटतं की ही दोघंही जण इतकी सोशल आहे, तुम्हाला सांगतो की यांच्यामुळे लोक मित्रपरिवार खूप जमलं आहे. आणि त्यामुळे यांच्याकडे कुठलाही कार्यक्रम असला तर मी आवर्जून अटेंड करतो आणि मी खूप एन्जॉय करतो यांच्यावर. आणि एक प्रकारचं लाईव्ह ॲटमॉस्फिअर इथे असतं. किती असतं माहिती आहे का? आम्ही येण्यापूर्वी काय चाललं होतं जरा बघूया आपण. पण मला दोघे खूप आवडतात आणि आय एन्जॉय द कंपनी ऑफ देम. व्हेरी गुड. क्षमा मागायची तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला? आय थिंक मी माझ्या सासू सासऱ्यांची मागेल, कारण ते थोडे नाराज होते आमच्या लग्नाच्या वेळेला. तर त्यांची मी क्षमा मागेल की आय एम रिअली सॉरी, पण मला तुमचा मुलगा घेऊन जाण्याचा उद्देश नव्हता, मला फॅमिलीमध्ये यायचं होतं. माझी ती धडपड होती तेव्हा. आणि धन्यवाद द्यायचं असेल तर आय रिअली वॉन्ट टू थँक या सगळ्यांना, कारण दे आर पार्ट ऑफ माय लाईफ आणि त्यांच्यामुळे मी आहे आणि त्यांच्यामुळे माझा उत्साह आहे. सो ऑल ऑफ देम, सगळेच. तुम्ही क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला देणार आज? इफ आय हर्ट एनीबडी, आय डोंट रिमेंबर हर्टिंग एनीबडी, बट इफ आय हर्ट एनीबडी आय विल से सॉरी टू देम. आणि थँक्यू. थँक्यू आय टेल टू माय पेरेंट्स डेफिनेटली, उनकी वजह से मैं हूं यहां पर. सो आय विल से थँक्यू टू देम. पण तेवढ्यावरती सुटका नाही आहे तुमची. तुम्हाला आता 11 वस्तू आणायच्या आहेत या घरात. हां.
पण त्यापूर्वी वहिनींना मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून मिळते आहे मेगा बॅग. तुम्ही बोलायचं आहे सगळ्यांनी. आपण कोण यांच्या? सासूबाई. बापरे सासूबाई. सांगा सुनेबद्दल. नाही सुन चांगली आहे, स्वभावाने चांगली आहे, मिळून मिसळून वागते. वागते का? पण मुलगा म्हणतो खूप चिडचिड करते. खरं चिडचिड करते खरी यायची गोष्ट, पण लगेच थोड्या वेळाने ती बोलते चांगली बोलते. मला कधी अंदाज नाही आला मुलाचा असं काय चाललंय ते. अंदाज नाही झाला, तेवढा दिसत नव्हता. एवढा पुढे गेलाय तो माहीत नव्हता तेवढा. तुम्हाला कुठे इथे फुटपाथपर्यंत जाय वाटला होता? फुटपाथच्या मध्येच आहे असं वाटला. वाटला त्यावेळी. पण जेव्हा कळलं तेव्हा काय वाटलं तुम्हाला? म्हणजे कदाचित का वेगळं असेल किंवा दोघं पण कशी वागतील काय वागतील वागली असती किंवा आता ही चांगली आहे म्हणून ठीक आहे. दुसऱ्यांदा चांगली मिळाली नसती तर पलीकडे ठेवला असता. हा मग भांडण झालं. पण आता व्यवस्थित. आता व्यवस्थित. बाबा नमस्कार. नमस्कार. काय हो, तुम्हालाही माहीत नव्हतं ना काय? नाही नाही काही आयडिया नाही. काही आयडिया. पण आता कसं वाटतंय जावयाबद्दल काय सांगा? जावयाबद्दल काय प्रश्नच नाही, जावयाचा चांगला आहे. हो ना. हो तिला जसा हवा तसा आहे. प्लाझापर्यंत येऊन जायचा पण तुम्ही बघितलं नाही. नाही नाही लक्षात नाही आलं. नाही पण आता सगळं व्यवस्थित. हो हो हो. अजून कोण बोलणार? द्या काय बोलणार, आम्ही शॉकमध्येच आहोत आता. म्हणजे कालपर्यंत असं होतं की मी असं ठरवत होते की असं बोलेन की अरेंज मॅरेज असताना पण ही इतकी घरात चांगली मिक्स म्हणजे मिसळली. आणि म्हणजे असं कल्पनाच एक अरेंज मॅरेजमध्ये पण इतकं तिने सगळं जुळवून घेतलं सगळ्या गोष्टी. पण आता असं ते बोलण्यासारखंच नाही. आता पूर्ण शॉकमध्ये आहे. पण खरंच की त्यावेळेला जेव्हा ती घरात आली तेव्हा परिस्थिती खूपच बेताची होती, पण तिने खूपच सांभाळून घेतलं. अजूनपर्यंत तिचा भरपूर सपोर्ट आहे. आणि वडील गेल्यानंतर खूपच घर सांभाळून घेतलं तिने. म्हणजे वडील गेल्यानंतर घरात खूप शांत होतं. म्हणजे घरचं तेज निघून गेलेलं घरात. पण आता एक घर पण आलं तिच्यामुळे. खूपच. आणि आता तर बघायला नको. खरंच तुम्हाला काही माहित नव्हतं की कॉलेजमध्ये भेटले होते? नाही मी समजत होते हे लग्न मी जुळवलं. अच्छा म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हा आणि त्याचं असं होतं की ताई तू सांग तू सांग तू बोलते हो तर मी करतोय. मग आता आता काय वाटेल? आता इथून आम्ही गेल्यानंतर काय? नाही ती चांगलीच आहे त्यामुळे प्रश्नच नाही. ती नसती तर मग बोललो असतो. बरं मला तुम्हाला विचारायचं आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा माझ्या घरच्यांचीच मागेन कारण का त्यांना आज मी एक प्रकारचा शॉकच दिलाय. त्यांना तर असंच वाटत होतं की अरेंज मॅरेजच आहे, त्यामुळे माझ्या फॅमिलीचीच मी क्षमा मागेन. माझ्या सासूबाईंची मागेन, कधी त्यांचं मी मन दुखावलं असेल किंवा काही. माझ्या नंदेची मागेन. आणि थँक्स सगळ्यांनाच आहे की त्यांनी आत्ता एवढं कळून सुद्धा ॲक्सेप्ट केलंय ती गोष्ट. तुम्ही? मी पण दोन्ही फॅमिलीची क्षमा मागेन कारण हे जे सगळ्यांना अंधारात ठेवून जे आम्ही केलं ते मला पटलं नव्हतं. आता इथून पुढे मला बोलवणं बंद करतील. म्हणजे आज एकदम बॉम्ब आहे. बॉम्ब ऍक्च्युअली नाही नाही पण खरं आहे. इतक्या प्रामाणिकपणे इतक्या विश्वासाने तुम्ही माझ्याकडे व्यक्त झाला म्हणून ही गोष्ट खरं तर कळली. पण काळजी करू नका माऊली, हां सगळं व्यवस्थित आहे. तुम्हाला पटके आहेत आता. पटके तर आहेत. आणि थँक्स म्हणायचं तर माझ्या मित्र परिवार फॅमिली यांनी परत ह्या गोष्टी परत ॲडजस्ट करून घेतल्या जातात सगळ्या, तर त्यांना मस्ट थँक्स दोन्ही फॅमिलींना. वा वा काय छान सरप्राईज दिलेत तुम्ही आज घरातल्याला. पुढच्या खेळाकडे जाण्यापूर्वी मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून वहिनींना मिळते आहे ही मेगा बॅग. वेळ 2 मिनिटाची आणि 2 मिनिटामध्ये तुम्ही 11 वस्तू आणणार का आम्हाला बघायचं. आणि अक्षर आहे म. आओ मसाल्याची बाईनी तिकडेच आहे किचन मध्ये मोठी. एका वेळेला एकच आणा मिरची. आणा फ्रीज मध्ये मिरची आहे. काय टोपी एक भट आमच्याकडे घ्यायचे चहा घेऊन. त्यांची चहा चांगली असायची ना, तर मी चहा मी घ्यायची त्यांच्याकडनं. मग हे चहा तिकडेच ठेवायचे ते स्वतःची पण आणि स्वतःची उष्ण करून चहा मला द्यायची आणि स्वतः माझी चहा स्वतः घ्यायची. आणि मला माहीत पण पडायचं नाही त्यांनी ग्लास कधी चेंज केले माझे काय. हो तसं करून 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 प्रेमाला प्रेमाला. ज्यावेळी आर्मीचं ट्रेनिंग कम्प्लीट होतं ना, तेव्हा प्रत्येक जवान आपल्या देशाच्या सेवेची शपथ घेतो.
त्याला म्हणतात कसम परेड. पण ज्यावेळी मी देश सेवेची कसम घेईन ना, त्यानंतर तू माझ्यासोबत 7 जन्म राहायची कसम घेतलेली नानांना सांगेल. मग आता माझी नजर फक्त कसम परेड वर असते. I would like to introduce myself. Myself Radhika Subedar. And here is my card. त्याच्यावरती is माझ्या ऑफिसचा पत्ता आहे आणि फोन नंबर सुद्धा. तुम्हाला कधी ना कधीतरी माझी गरज पडेल. पहिल्याच दिवशी एवढी मोठी ऑर्डर मिळाली ही समधी कमाल तुमच्यामुळे झाली बरं का. वनीन नवा बिझनेस सुरू केलाय कापड शिवायचा आणि गावात समधीकडे सांग. खुश खबर खुश खबर खुश खबर. आपल्या रणविजय गायकवाड उर्फ राणाला यांनी कापड शिवायचा नवीन बिझनेस उभा केला. तरी समस्त ग्रामस्थ बंधूंना विनंती आहे की त्यांनी कुठली बी कापड शिवायची असली तर सरळ राणाचं नवं घर गाठावं.